राज्यातील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये चंद्रकांत पाटील हे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचं खापर हे कुठल्याच कंत्राटदार अथवा अधिकाऱ्यांवर फोडत नसून हे खापर पाऊस अवजड वाहनं तसंच वाळू वाहतूक करणारे ट्रक यांच्यावर फोडतायत. काही जणांना तर कामं नसल्यामुळे ते महामार्गावरील खड्ड्यांसोबत सेल्फी काढत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता लातूरमध्ये केली आहे. दरवर्षी पाऊस झाला की खड्डे पाऊस संपला की खड्डे भरायचं. गेल्या वर्षी तुम्ही चॅलेंज दिलं होतं की 15 डिसेंबर नंतर खड्डा करता 1000 रुपये घेतले नाही, खड्डे भरले वर्षी. मग यावर्षी काय झालं, चारी बाजून एक खड्डे एक खड्डे कोणी सेल्फी काढताय काम धंदा नसतं. आणि त्या फेसबुकवर एकत्र टाकताय. तर त्याचं कारण एवढंच आहे की खड्डे नेहमीप्रमाणेच पडले, डिसेंबरमध्ये भरणारच आहोत. पण त्याचं कारण एवढंच आहे की साधारणतः 5 वर्षातली कुठल्याही सरकारची 3 वर्ष झाली की वर्गाकडे जर आक्रमक व्हायचं असेल आम्ही पण व्हायचं. आणि त्यामध्ये 14 वर्ष आहे.